कोई उनके जैसा कोई राइटर नहीं था, चाहे डायरेक्टर कितना भी कमज़ोर पड़े, लेकिन उनकी कहानी में, राइटिंग में इतनी पकड़ होती थी, इतनी सिचुएशन इतनी गंभीर होती थी, तो लोगों के आंखों में से आंसू लाना उनके लिए बाएं हाथ का खेल था। सध्याच्या काळात साऊथच्या चित्रपटांचा रीमेक होतोय, मात्र राम केळकर लिखित कसम पैदा करने वाले की या सुपरहिट सिनेमाचा साऊथमध्ये रीमेक करण्यात आलेला होता। मनगम्मा सब्दम या साऊथच्या चित्रपटात कमल हसन यांनी प्रमुख भूमिका साकारली होती। इतकंच नाही तर या चित्रपटाचा रीमेक जापानी, रूसी आणि स्पॅनिश मध्येही झाला। बघूया राम केळकरांचे पुढचे काही चित्रपटातले पहिलू या छोट्याशा ब्रेक नंतर। आयुष्यात मनापासून ज्यांचा आदर करावा अशी माणसं बोटावर मोजण्या इतकीच असतात, त्यापैकी राम केळकर होते। त्यांचं वागणं बोलणं नम्रपणे असायचं की त्यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर असायचा। राम केळकर हे उभं आयुष्य अत्यंत साधेपणानं जगले। चंदेरी विश्वात राहूनही तिथल्या झगमगाटीचा आपल्या आयुष्यात काळी मात्र प्रभाव पडू दिला नाही। उभ्या आयुष्यात त्यांनी आपली नीतिमूल्य जपली, म्हणूनच त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेक दिग्दर्शक, निर्माते आणि नायकांसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते। सुभाष घई तर त्यांना आपले गुरुच मानत। या दोघांमध्ये इतकी घनिष्ठ मैत्री होती की प्रत्येक गोष्टीचं ते शेअरिंग करत। हमारे साइलेंस में बहुत अच्छी बात होती थी दादा के साथ। वो जो साइलेंस है वही एक क्रिएशन का माध्यम माना जाता है, मैं तो समझता हूँ। और मेरा रिश्ता उनके साथ बिल्कुल भाइयों की तरह था। एक हमारा आपस में रैपो बहुत अच्छा था और मैं उनकी हर साइलेंस को समझता था, वो मेरी साइलेंस को समझते थे और हम दोनों एक दूसरे की बहुत रिस्पेक्ट करते थे। राम केळकर यांची एखादी गोष्ट सुभाष घई यांना आवडली की ती मागण्यात सुभाष घई अजिबात मागे पुढे पाहत नसे, मग ते शर्ट असो की गाडी। दादा आप राइटर होते हो, इतना अच्छा शर्ट पहना है, रेड एकदम फर्स्ट क्लास, ए मुझे चाहिए ये। अरे तुझे दे ले लो, चलो अंदर रूम में जाएंगे। दुसऱ्या रूम मध्ये गेले, शर्ट चेंज केला, मैं अभी फर्स्ट क्लास दिखता हूँ कि नहीं, अभी डायरेक्टर दिखता हूँ कि नहीं। हाँ म्हणले दादा मैं आपकी गाडी में बैठूंगा, बस मेरी गाडी पीछे से आने दो। त्यांना एवढी गाडी आवडायची ती, म्हणजे सगळं शेअर करायचे। राम केळकर यशाच्या शिखरावर असतानाही त्यांचे पाय मात्र जमिनीवरच राहिले। त्यांनी आयुष्यात मीपणा कधीच मिरवला नाही। पंचतारांकित हॉटेल्सपेक्षा राम केळकर यांना कुटुंबात रमायला अधिक आवडायचं। चमचमीत खाण्यापेक्षा घरचा वरणभात त्यांना अधिक प्रिय। दोन मुलं आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे। आपल्या तिन्ही मुलांवर त्यांचं अतोनात प्रेम। राम केळकर हे श्वान प्रेमी होते। अखेर 12 फेब्रुवारी 2002 रोजी हृदयाच्या झटक्यानं राम केळकर यांची प्राणज्योत मालवली। आजही चित्रपट सुरू झाल्यानंतर जेव्हा स्क्रीनप्ले रायटर म्हणून राम केळकर हे नाव येतं, तेव्हा केळकर कुटुंबियांची छाती अभिमानानं फुलून येते। केवळ केळकर कुटुंबियांनाच नाही, तर राम केळकर यांच्या योगदानाचा प्रत्येक मराठी मनाला अभिमान आहे। अशा या महान कलाकाराला TV9 सलाम। तुम्ही आता पाहिलात राम केळकर यांचा जीवन प्रवास। राम केळकर हे नाव अजून पुढे घेऊन जायची माझी इच्छा आहे आणि त्यासाठी तुमचा सर्वांचा मला मनीषा राम केळकर हिला आशीर्वाद हवा। थँक्यू व्हेरी मच।